विरार रेलवे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय. एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने गोंधळ झालाय, तर नालासोपारा दरवाजे न उघडल्याने प्रवासी विरारला पोहोचले. सोमवारी रात्री 11:30 सुमारास मुंबईहून विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलचे नालासोपारा रेल्वे स्थानकात दरवाजे न उघडल्याने एकच सारांब उडाली. या घटनेने भयभीत झालेल्या प्रवाशांनी याचे व्हिडिओ काढून व्हायरल केले. याबाबतची तक्रार काही प्रवाशांनी विरारच्या स्टेशन मास्टरकडे केली आहे, मात्र विरार स्टेशन मास्टरांनी या घटनेचा इन्कार केला असून गार्डने दरवाजे उघडल्याचे सांगितले आहे. तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जयराज राजिवडे या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत. तर राजिवडे काय सांगाल, विरार रेल्वे स्थानकात जो प्रवाशांचा गोंधळ उडाला त्याबाबत ताजा तपशील. नक्कीच प्रज्ञा, एकूण आपण पाहू शकत असाल दृश्यांच्या माध्यमातून रात्रीतून विरार जंक्शन जी एसी लोकल जी होती ती काल 11:00 सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानक आली असताना रेल्वेच्या पहिल्या डब्यातील जो जे प्रवाशी होते त्यांना नंबर येत होतो, मात्र एसी लोकलचे दरवाजे काही उघडले नाही, पण मात्र अचानक दरवाजे न उघडल्याने नालासोपारा मध्ये उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर ती लोकल थेट विरार रेल्वे स्थानकात घेऊन जाण्यात आली आणि त्यानंतर मॅन्युअल पद्धतीने गार्डच्या सहाय्याने हे दरवाजे उघडले, पण मात्र नालासोपाऱ्यातील प्रवाशी विरारपर्यंत गेले असताना एकूणच विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि मात्र त्यानंतर पूर्णतः परिस्थिती आपण पाहू शकत असाल की नंतर जे काही नालासोपाऱ्याचे प्रवाशी विरारपर्यंत गेले होते त्यांना दुसऱ्या लोकलनी नालासोपारा इथे सोडण्यात आले होते आणि त्यानंतर एकूणच रेल्वेने या पूर्ण बाबत खंत व्यक्त केली असून पुढील त्या लोकांची जी व्यवस्था आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, ती पूर्ण सुधारण्याचं आश्वासन रेल्वेने दिलेले आहे. मात्र या संदर्भात स्टेशन मास्टरांनी या घटनेचा इन्कार केलेला आहे, ही घटना अशी घडलीच नव्हती असं त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात माहिती या गोष्टीबद्दल स्टेशन मास्टरांचा कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती, पण मात्र रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती या पूर्ण घटनेबाबत रेल्वेने सुद्धा ही गोष्ट मान्य केली असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. प्रज्ञा धन्यवाद जयराज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.